महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप बाप्पा बोंडवे त्यांच्या समवेत औरंगाबाद केसरी गदेचे मानकरी मेघराज खटके राष्ट्रीय खेळाडू नवनाथ घुले या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती. गेली दोन दिवस या कुस्ती स्पर्धा कुस्ती दत्तात्रय खोत सांगली भगतसिंग खोत कोल्हापूर गेली दोन दिवस स्वर्गीय खशाबा जाधव चतुर कुस्ती स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या जात आहेत. या ठिकाणी निपक्षपतीपणे काम करणारे पंच पंचांचे प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच गुरुवार्य दिनेशजी गुंडासार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पंच मारुतीदादा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी सर्व पंच मंडळी यांचाही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे, धन्यवाद आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये पूजा लोंढे सांगली विजयी. त्रेपन्न किलो महिला पल्लवी बागडी सांगली लाल कास्टोम आणि संस्कृती लोखंडे लातूर निळा कास्टोम फ्लो में इंक्लूड करना होगा. ठीक है, उसके अलावा ये तो मैंने आपको भेज दिया था ऑलरेडी जो आज की गेस्ट हैं और स्पोर्ट्स मिनिस्टर सर भी आएंगे आज मोस्टली तो उनका भी होगा. और ये जो है ना नीचे का पीडीएफ ये वो पोवाड़ा के जो परफॉर्मर हैं उनका ये है. मॅट क्रमांक दोन वर संपलेल्या चालू नंतर 53 किलो नंतर 57 किलो आश्लेषा बागडी सातारा विशाखा चव्हाण पुणे जिल्हा निळा कास्टो. उसके अलावा ये जो है ना ये 97 मॅट क्रमांक 97 शांतनु बांदल पुणे शेर रेड कास्टो नाशिक आवारे नाशिक जिल्हा ब्लू कास्टो. मॅट क्रमांक 2 वर्ष 80 किलोचे पहिल्या कुस्तीनंतर लगेच दुसरी कुस्ती लागते. विजय डोईपडे सातारा रेड कास्टोम वर्सेस यश शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टोम. पहिलवान तयार राहायचा. 86 किलो नंतर 92 किलोला पहिल्या फेरीला सुरुवात होत आहे. गौरव देवरे नाशिक जिल्हा रेड कास्टो ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्लू कास्टो. पल्लवी बागडी दुसरी कुस्ती लागते. 57 सुनील कोटगोंड चालू कुस्ती नंतर रेड कास्टो वैभव अहमदनगर ओंकार शिरगिरे पुणे शहर ब्लू कास्टो. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक वजन गटातील एक एक कुस्ती लागल. सर्व महिला खेळाडूंनी तयार व्हायचं आहे. आश्लेषा बागडी सातारा आश्लेषा बागडे सातारा जिल्हा विशाखा चव्हाण पुणे जिल्हा 60 किलो 57 किलो 57 किलो नंतर 72 किलो वैभव जाधव अहमदनगर पुणे शहर गायत्री शिरगावकर कोल्हापूर शहर पुणे शहर आकाश सरकर सोलापूर रेड कास्टो 57 किलो अतुल मेंदडे नाशिक ब्लू कास्टो सातारा जिल्हा विशाखा चव्हाण पुणे शहर रेड कास्टो. हॅलो श्रीकांत कामत कालच्या विजयी स्पर्धकांचा नामोल्लेख मी करते आहे. त्यांनी कृपया स्टेजच्या बाजूला यायचे. आपल्या कालच्या स्पर्धेच्या विजेत्यांचा नामोल्लेख मी करते आहे. कोल्हापूर जिल्हा रेड कास्टो 57 किलो वजनी गटातील आपले विजेते आहेत. रणजित पाटील कोल्हापूर शहर आकाश गड्डे लातूर ओम वाघ अहमदनगर आणि निनाद बडरे सांगली या 57 किलो वजनी गटातील विजेत्यांना विनंती आहे कृपया त्यांनी आपल्या मंचाकडे यायचे. रणजित पाटील
आकाश गड्डे, ओम वाग आणि निनाद बडदे. त्यानंतर 70 किलो वजनी गटातील खेळाडूंची नावं कालच्या विजेत्यांची मी जाहीर करते आहे. त्यांनी कृपया आपल्या मंचाकडे यायचे. निखिल कदम पुणे जिल्हा, निलेश हिरुगडे कोल्हापूर शहर, अनुप पाटील कोल्हापूर जिल्हा, ओंकार फडतरे सातारा. 70 किलो वजनी गटातील विजेते निखिल कदम पुणे जिल्हा, निलेश हिरुगडे कोल्हापूर शहर, अनुप पाटील कोल्हापूर संपलेल्या जिल्हा आणि ओंकार फडतरे सातारा. सातारा विजयी. 97 किलो वजनी गटातील विजेते कालचे साकेत यादव पुणे शहर, शशिकांत बोगारडे कोल्हापूर जिल्हा, लक्ष्मण पाटील सोलापूर आणि अजय थोरात सातारा. यानंतर ग्रीको रोमन या 55 किलो संतोष उभे पुणे शहर, 55 किलो वजनी गटातील कालच्या विजेत्यांचा मी नामोल्लेख करते. वैभव पाटील कोल्हापूर जिल्हा, गायत्री ताटे कोल्हापूर जिल्हा, संकेत पाटील कोल्हापूर शहर, ओंकार रोडगे अहमदनगर आणि स्वप्नील भिंगारे सोलापूर. 77 किलो वजनी गटातील विजेते नितीन कांबळे कोल्हापूर जिल्हा, सुशांत पालवे सोलापूर, विष्णू तातपुरे लातूर आणि विश्वजीत पाटील कोल्हापूर शहर. त्यासोबतच 130 किलो वजनी गटातील विजेते दिग्विजय भोंडवे पुणे जिल्हा, प्रतीक देशमुख पुणे शहर, अक्षय शेळके लातूर आणि भूषण पवार सांगली. वुमेन रेसलिंगचं मी नामोल्लेख करते आहे. स्त्री शक्तीचा नामोल्लेख आहे. ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर, आर्या पाटील कोल्हापूर शहर आणि प्रमिला पवार कोल्हापूर जिल्हा. 59 किलो वजनी गटातील विजेते आहेत कल्याणी गादेकर पुणे शहर, आकांक्षा नलावडे पुणे जिल्हा आणि सृष्टी भोसले कोल्हापूर. 76 किलो वजनी गटातील विजेते आहेत प्रतीक्षा बागडी सांगली, वेदिका ससाणे कोल्हापूर जिल्हा आणि सिद्धी शिंदे पुणे जिल्हा. या सर्व कालच्या विजेत्या संपलेल्या कुस्तीमध्ये स्पर्धकांचा आपण नामोल्लेख केलाय. त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचे. तांत्रिक गुणावरती विजयी स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांचा नामोल्लेख केला. त्यांना विनंती आहे कृपया मंचाकडे यायचे. वैभव जाधव अहमदनगर रेड कास्टो. आता ज्या विजेत्यांचा नामोल्लेख केला त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचे. फ्री स्टाईल मधले 57 किलो वजनी गटाचे विजेते पुनश्च एकदा मी नामोल्लेख करते. रणजित पाटील कोल्हापूर शहर, आकाश गड्डे लातूर, ओम वाघ अहमदनगर, निनाद बडरे सांगली आणि 70 किलो वजनी गटातील विजेते आहेत निखिल कदम पुणे जिल्हा, निलेश हिरुगडे कोल्हापूर शहर, अनुप पाटील कोल्हापूर जिल्हा, ओंकार फडतरे सातारा आणि 97 किलो वजनी गटातील विजेते साकेत यादव पुणे शहर, शशिकांत बोगारडे कोल्हापूर जिल्हा, लक्ष्मण पाटील सोलापूर आणि अजय थोरात सातारा. यानंतर ग्रीको रोमन या 55 किलो वजनी गटातील विजेत्यांची नावं मी घेते आहे. कृपया नामोल्लेख ज्यांचा होतोय त्यांनी इकडे मंचाकडे यायचे. वैभव पाटील कोल्हापूर जिल्हा, संकेत पाटील कोल्हापूर शहर, ओंकार रोडगे अहमदनगर आणि स्वप्नील भिंगारे सोलापूर. 77 किलो वजनी गटातील विजेते निलेश कांबळे कोल्हापूर जिल्हा, सुशांत पालवे सोलापूर, विष्णू तातपुरे लातूर, विश्वजीत पाटील कोल्हापूर शहर. 130 किलो वजनी गटातील विजेते आहेत दिग्विजय भोंडवे पुणे जिल्हा, प्रतीक देशमुख पुणे शहर, अक्षय शेळके लातूर आणि भूषण